लहानपणी मुलं आनंदात खेळत असताना त्यांना शिकवायचं की आता जरा मोठा हो सिरियस हो अभ्यासाचं टेन्शन घे तेव्हा तुला जॉब मिळेल मग जॉब जेव्हा लागेल ना तेव्हा तुला आयुष्य एन्जॉयच करायचं ते लेकरू तुमचं ऐकतं सिरियस होतं टेन्शन घेतं धावत राहतं स्पर्धेमध्ये का धावतो हेही त्याचं त्याला कळत नाही धावता धावता त्याला डिप्रेशन येतं एन्झायटी येते टेन्शन येतं आणि मग जेव्हा केव्हा जॉब लागलाच तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या तेच त्या सिरियस राहण्याकडे आणि डिप्रेशनकडे बघून मग तुम्हीच पालक त्याला शिकवतायत की अरे जरा लहान हो बालपणीचा काळ सुखाचा बालपण देगा देवा निदान मुलांना चुकीचं शिकवू नका अभ्यास करायला सांगायचं नाही असं मी सांगत नाहीये पण त्याला हे शिकवा की आनंदाचा आणि जॉब लागण्याचा काही संबंध नाही आहे तू तु तुझा आत्ताचा अभ्यास आनंदातून करू शकतो खेळता खेळतासुद्धा एन्जॉय करता करतासुद्धा तू तु तुझं ध्येय गाठू शकतो मुलांना जॉबच्या पाठीमागे किंवा अभ्यासाच्या पाठीमागे किंवा त्याच्या ध्येयाच्या पाठीमागे नुसतच झापड लावून धावायला शिकवल्यापेक्षा आयुष्यातला प्रत्यक्ष एन्जॉय करताना सुद्धा आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात हसत हसत राहताना सुद्धा एक लक्ष आपल्या ध्येयाकडे ठेवायचं आणि आपलं ध्येय आनंदातून गाठायचं ध्येयाकडचा प्रवास आनंदातून करायचा हे शिकवणं हे लहान लेकरांना शिकवणं ही आता काळाची गरज आहे जे तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत त्या अवास्तव अपेक्षा मुलांच्यावर लादणं आणि त्यांच्याकडनं त्या पूर्ण झाल्या नाही तर लेकरांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे असं बोलणं आता तरी सोडा तुमच्या मुलांना हसत हसत आनंदाने आयुष्य जगायला शिकवा तुमच्या लेकरांना निसर्गात घेऊन जा शिबिरामध्ये आणा त्यांना तुमच्या सोबत हसत हसत दिवसाची सुरुवात करायला लावा आणि द्यायचंच असेल आयुष्यात लेकरांना आईबापांनी काही तर पॉझिटिव्ह राहण्याचा सकारात्मक राहण्याचा दृष्टिकोन द्या हसतसं हसत जगण्याचा मंत्र द्या बस विचार करा याच्यावरती आज याची गरज आहे की नाही आणि बदल करा लगेचच या पद्धतीने जय गुरुदेव